कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आता 4थी ते 12वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करीत माजी मंत्री राम शिंदे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण रद्द झालंय. इम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट वेळेवर सादर न केल्यानं ही वेळ महाराष्ट्र राज्यावर आली आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांनी सोलापूर इथं पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवता आलं नाही. गेल्या 2.5 वर्षापासून ओबीसी आरक्षणावर योग्य तो इम्पिरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारनं वेळीच सादर न केल्यानं ही वेळ महाराष्ट्र राज्यावर आली असल्याची खंत माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीच्या आरक्षण हे महाविकास आघाडीच्या सरकारमुळे निष्क्रियतेमुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे संपुष्टात आलेलं आहे. आणि या राज्य सरकारमधले जे ओबीसीचे मंत्री आहेत या सरकारने तर पद्धतशीरपणे हे आरक्षण घालवलंच, पण जे ओबीसीचे मंत्री आहेत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, हे जे गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामधून ओबीसीचं आरक्षण जात आहे, हे जात असताना हे निमूटपणे हातावर हात ठेवून आणि तोंडावर बोट ठेवून फक्त खुर्च्या उगवण्याचं काम केलं आणि हे आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. आणि हे आरक्षण संपुष्टात आणत असताना ज्यावेळेस सरकारचा 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाचा निकाल देण्यात आला त्याच वेळेस देशातील अशा प्रकारचं जिथं आरक्षण अडचणीत आलेलं आहे त्यावेळेस संबंधित राज्य सरकारला सूचना देण्यात आल्या आणि इम्पिरिकल डाटा आणि ट्रिपल टेस्ट ही केल्यानंतर हे आरक्षण पुनर्स्थापित होईल. परंतु या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एकतर सुप्रीम कोर्टामध्ये आपला वकील वेळोवेळी हजर राहिला नाही, त्यामध्ये मागासवर्गीय आयोग नेमण्यामध्ये दिरंगाई करण्यात आली. आयोग नेमला तर त्याला त्यासाठी मनुष्यबळ आणि निधी देण्यात आला नाही. आणि जवळपास 2 वर्ष आणि प्राथमिक 1 वर्ष हा डाटा केंद्र सरकारने द्यावा, तो जनगणनेचा डाटा, तो इम्पिरिकल डाटा म्हणून मागत होते आणि म्हणून तो जनगणनेचा डाटाचा उपयोगच नाही. आणि जर उपयोगच असता तर तो सर्व राज्याला केंद्र सरकारने दिला असता, परंतु तो सदोष डाटा असल्या कारणानं तो इम्पिरिकल डाटा म्हणून उपयोगात आणणार आणता येणार नाही अशा स्वरूपाचं मत हे पार्लमेंटमध्ये दिलं असताना देखील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते त्या डाटा मागण्यातच व्यस्त होते. आणि मग मध्य प्रदेश सरकारने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, सर्वदूर काम केलं आणि तो डाटा तयार केला, इम्पिरिकल डाटा तयार केला, ट्रिपल टेस्ट तयार केली. आणि ज्यावेळेस 10 मेला हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला त्यावेळेस त्या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान साहेब मध्य प्रदेशमधून दिल्लीला गेले, एका दिवसामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आणि तो डाटा कसा योग्य आहे असं रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाशी बाब आणून दिली आणि काल 18 तारखेला मध्य प्रदेश सरकारला ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित करून
ओबीसी आरक्षणासह निवडणुका लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले, मात्र महाविकास आघाडी सरकारमुळं आणि तो इम्पेरिकल डाटा आणि ट्रिपल टेस्ट न केल्यामुळं हे महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे। आणि आता तरी किमान अंशी या मंत्र्यांनी छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील यांनी तडकाफडकी या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये दबाव निर्माण केला पाहिजे आणि जेणेकरून महाविकास आघाडीला ओबीसी आरक्षणासह निवडणुका लागण्यासाठी दबाव आणण्याची आवश्यकता आहे। आणि जर हे ओबीसीच्या हिताचं राजकारण करत असतील आणि ओबीसी म्हणून घेत असतील तर त्यांनी आजच्या आज तडकाफडकी राजीनामा हा दिला पाहिजे।